ताकतीने येत राहत ताकतीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते पडलेले नेते अल्ले येत उतडालाय बघा ना किती गोळा झालते आता. तिनेच गोळा केली ती दुसऱ्याला दोष देत नाही आम्ही अशी बात देत नाही. शो गोळा करतोय फोन आलून तुम्ही जा गाड्या पाठा गाड्या भरून पाठा तिथं जाती तीड निर्माण करा तेव करतोय हे सगळं. नसतं असं हटकून आंदोलन असतं का तिथं उभा केलं केलं की आमच्या पुढंच उभा करायचं ही पद्धत एक आंदोलनाची. आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि ST आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत की नाही त्या टायमाला म्हणून टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीचे आंदोलन करतोय मागतोय गफ येतात आम्ही आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला म्हणजे खिंडीत पकडायला लागलात आणि खिंड मोकळे झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखांना तुमच्या पुढं बसायचं ST आरक्षण द्यायचं नाही आणला मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे. मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठीवर अन्याय करताय का. सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का. आम्हाला गरज त्यांची जी मराठीची नाही ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12 ओपन करून देतो धाड दिशी जाऊ दे तिकडे आपलं तसलंच असतं बाबा पोटात येत काही नाही धाड दिशी मराठी सांगून मराठी तरी तयारी लागतील. महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळे परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातंय की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखी मॅ मायाच मराठ्याला विचारतो मी मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो कोणाला दुखी मॅ. आंतरवाले दिवसलो आम्हाला धापडलं दिवसलो आम्हाला धापडलं गप बसलो आम्ही मोर्चे कोणी सुरू केले येवलेवाल्यानी मी जातीवाद केला मग मी केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी मी आणला का. आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही मी त्रास दिला का. आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का. त्यांनीच दिला इथून पाठीमाग. मी काय केलं संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये. मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कोणी काढले. मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का. मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का. तुम्ही तुमच्या जातीला ST आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का. मुस्लिम समाज आरक्षण मागतोय का जातीवाद आहे का. त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे तिथे घेतात ओपनसाठी. म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यांच्यासाठी EWS दिलं मग काय जातीवाद आहे का. मारवाडी येतो त्याच्यामध्ये मग काय जातीवाद आहे का. तू मी आरक्षण मागतो म्हणजे मी कस काय जातीवादी. आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का. काही जणांचं आत्ता घेतलं काही काहीला आत्ता मिळालं काहीला 67 मिळालंय काहीला 90 मिळालंय मग ते जातीवाद नाही का. मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी म्हणजे माझी पोरं फाशी घ्यायला लागली मराठीची माझी पोरं आंदोलन करायला यांना आरक्षण मिळालं यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महायुती चलती बार्टी चलती आमच्या सारथीचे उपोषण आलं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलन आलं आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलन आलं. तुमचा मजा चाललं रे तुम्हाला नेट काय आरक्षण मिळतंय सुविधा मिळतात नोकऱ्या लागल्या तुम्हाला नेट काय. आम्हाला नोकऱ्या लागावत आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात का जळायला लागले तुम्ही मराठीवर एवढे. मी कोणचा जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणते. म्हणजे आम्ही उभा केलं तर हम लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. बर दुसरा आमच्या गाड्या येतात जात्या म्हणून ट्रॅफिक जॅम होती. हा तिकडे काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी तिकडे MIDC आम्ही खेड्यात येत पलीकडे कोपऱ्यात तरी म्हणलं ट्रॅफिक जॅम होती. बर म्हणलं ट्रॅफिक जॅम होती नाही म्हणलं आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जॅम होती. काही म्हणलं मंदिरात त्रास होतो
काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, म्हणून हे अंतर्वलीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. आता एक लिंक पाठवतो 2 मिनिट. आमच्यामुळे जातीवाद होतो, आता तुमच्यामुळे ट्रॉफिक जाम नाही झाली, तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली. आता एसटी थांबते का? आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं, आता थांबते का? आता तुम्ही जमलात आता नाही का जातीवाद? आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळे. आता तुमच्या तिथं तेढ निर्माण झाला का? भजन नाही का तिथं? तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत, मग आता तोडगा काय? राहून काय काढले? अरे बाबा आमचं आम्ही द्या म्हणतोय, मी प्रश्न विचारलाय फक्त. तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही, ते म्हणजे जातीय तेढ निर्माण होत होत. मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती. चला मी तिकडे शहागडला टाकतो, तुमचे इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत. पण आता उत्तर द्या ना मला, तुमचं आंदोलन सुरू झालं आता नसतो जात मी, आता शहागडला नसतो कार्यालय त्या तिथं, आता तिथं जरात असतो. म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा. मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको गावकऱ्याला सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल नको हिवायला. मी शहागडला कार्यालय टाकतो, येऊन जाऊन करत जाईल, ठेवायचं आंदोलन सुरू. आरक्षण मिळू तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा, गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळालं. नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते यवलेवाल्यांनी, आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला? आणि आमच्या आंदोलनात आम्हाला ऍडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या, कोणत्या शाळा सुरू होते? निवेदन देणारे पठ्ठे काय माणूस किंवा काय शिकतात जातीवाद आम्हाला? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय? आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे. कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीत. हे बघा मी प्रामाणिकपणाने सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच, काही दुखत नाही माझ त्यांच्या इतका जातीवादी मी नाही. पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पळायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबार असल्यासारखं आहे. तुमचा देव जरी आला तरी ते हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅझेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही. मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे, तरीही मी हटत नाही. मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका. मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो, तुमच्या काही चुका झाल्या असत्या आमच्या काही झाल्या असत्या सोडून द्या. जात संकटात आणत ठरलेलं यांनी, जातीच्या विरोधात जातीची कातडी करू नका. सरकारचं ऐकून फुटू नका, पत्रकार परिषदा फटे घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता आता समाजाची अस्मिता पणाला लागली, त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका, जातीच्या बाजून राहा. ते सगळे जातीच्या बाजून आले, आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते ते. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका. यांना काहीतरी करून मला बाजून सरकायचं. तोडगा काय? मी काय सांगू आता? कारण सरकारच्या समोर मी मुख्यमंत्री असतो की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही. सगळे स्वरीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्र समोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असं एका खापक्या सोडलेला असता प्रश्न. पण आता मी नाही ना ते मी कसं सोडत ठरवायचं का? नुसते भांडणात लावायची ओबीसी तर मराठे तेवढंच काम करते सध्या. सत्तेच्या पदावर बसतेत, गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत, तिथं आरडा ओरडा करा म्हणून सांगतेत. आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिकळण कसं याचा प्रयत्न करते. आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात काही जण, काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत.
जागे केले सगळे, गाड्या पाठीते, गाड्या भरून पाठीते. आणि मागणी काय, मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नाही येत तुमचे मराठी ठरवून काय आता उघड पडलं ना. 57 लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो. अरे किती जळके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी उघड पडलं ना. तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे, दुसरा काढत का नव्हती. यांची पत्रकार परिषद सुरू आहे. तर जालन्यातल्या बडीगोद्री इथे लक्ष्मण हके इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी पुढच्या थोड्याच वेळात बातचीत करणार आहेत. कारण आज संध्याकाळी उशिरा मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात राज्य सरकारच्या सोबत ओबीसी नेत्यांचं एक शिष्टमंडळ भेटणार आहे.